सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ते बांधकामामध्ये कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. या घोटाळ्याप्रकरणी सरकार पोलिसात एफआयआर दाखल करेल आणि संबंधित अभियंत्यांची विभागीय चौकशी देखील केली जाईल असंही ते म्हणाले. चलन न लावता किंवा काही ठिकाणी तिसतीस चलन वापरून डुप्लिकेट चलन वापरून हा डांबराचा भ्रष्टाचार केला. हा झालेला भ्रष्टाचार ज्या वेळेला ऑडिटमध्ये लक्षात आला त्यावेळेला 2012 साली याच्यावर चौकशी समिती नेमून एकूण 36 कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे आणि यांना मदत करणारे एकूण पीडब्ल्यूडीचे 13 इंजिनियर्स की ज्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आपण त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावलेली आहे.